तुम्हा सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये स्वागत आहे. आज आपण गुरुत्वाकर्षणाच्या पाठामध्ये एका नवीन घटकाला शिकणार आहोत आणि तो घटक म्हणजे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. आता हा सिद्धांत काय आहे हे समजून घेण्याआधी यामध्ये एक शब्द आलेला आहे, त्याचं नाव आहे वैश्विक. विश्व हे शब्द बरेचदा तुमच्या कानावर हा शब्द पडलेला आहे, पण नेमकं विश्व म्हणजे काय, तर काय कल्पना आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला विश्व म्हणजे काय वाटतं, तुम्हाला काय असावं त्यामध्ये? चला जाणून घेऊया विश्व म्हणजे काय. तर आपली सूर्यमाला तुम्हाला माहिती आहे, आपला एक सूर्य आणि त्यामध्ये फिरणारे 8 ग्रह, अशा प्रकारचे कोट्यावधी सूर्य एका विशिष्ट मोठ्या वस्तुमानाच्या केंद्राभोवती गोलगोल फिरत असतात. आपला एक सूर्य आहे, असे आकाशामध्ये किती सूर्य आहेत? हजारो कोट्यावधी सूर्य आहेत, त्यांच्या सूर्यमाला आहेत आणि या सगळ्या सूर्यमाला एका केंद्राभोवती गोल फिरत असतात. याला म्हणतात आकाशगंगा, हे सुद्धा नाव तुम्ही ऐकलं असेल विद्यार्थ्यांनो. तर आकाशगंगेमध्ये कोट्यावधी तारे आहेत आणि ते त्या आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरत असतात. आकाशामध्ये एकच आकाशगंगा नाही तर अशा हजारो अनंत कोट्यावधी अशा आकाशगंगा अवकाशामध्ये आहेत आणि या संपूर्ण सगळ्यांना मिळून विश्व असं म्हणतात. मग आता तुम्हाला कल्पना यावी म्हणून हे तुम्हाला सांगितलं. तर आता तुम्ही तुलनेने बघाल तर आपला सूर्य आणि त्याभोवती फिरणारे सूर्यमाला ही किती छोटी कल्पना झाली आणि विश्व ही किती मोठी कल्पना आहे याचा हा अंदाज आहे. आपण ज्या आकाशगंगेमध्ये आहोत, आपली सूर्यमाला ज्या आकाशगंगेमध्ये आहे तिचं नाव आहे मिल्की वे. तर विश्व म्हणजे एवढा मोठा सृष्टीचा पसारा, त्या तुलनेने आपला सूर्य आणि त्याची सूर्यमाला म्हणजे एक छोटासा कुठला तरी घटक त्या विश्वाचा आपण आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा न्यूटननी या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलं आहे, तर हा सिद्धांत समजून घेण्यासाठी आपण या सिद्धांताला थोड्या थोड्या छोट्या छोट्या लहान लहान तुकड्यांमध्ये विभागून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये न्यूटननी म्हटलं आहे किंवा त्याचं म्हणणं आहे की दोन अटी आहेत. हा सिद्धांत जेव्हा त्यांनी मांडला न्यूटननी तेव्हा त्याच्यासाठी दोन सिद्धांत होते. एक तर कोणत्याही दोन वस्तू असतील, पण अट अशी आहे, पहिली अट अशी आहे की त्या वस्तूला वस्तुमान असलं पाहिजे आणि दुसरी अट अशी आहे की त्या दोन वस्तूंमध्ये काही अंतर असलं पाहिजे. या दोन गोष्टी आल्यानंतर त्या सिद्धांताचे दोन भाग आपण करूया. त्या सिद्धांताचे दोन भाग टप्प्याटप्प्याने आपण शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, काय अटी आहेत हा सिद्धांत समजून घेण्यासाठी, की कुठलीही वस्तू जर असेल तर तिला वस्तुमान असणं आवश्यक आहे आणि दोन वस्तूंमधला जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यामध्ये त्या दोन वस्तूंमध्ये अंतर असणं आवश्यक आहे. तर चला बघू एका छोट्याशा कृतीतून न्यूटनने आपल्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामध्ये काय म्हटलेलं आहे. गुरुत्वाकर्षण हा शब्द सुद्धा तुम्ही ऐकलेला आहे आणि गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, तर ते एक विशिष्ट प्रकारचं बल आहे आणि हे बल कोणत्याही दोन वस्तूंमध्ये कार्यरत असतं याबद्दल आपण ऐकलेलं आहे किंवा आपण आधीच्या पाठांमध्ये हे शिकलेलो आहोत. तर चला बघूया हा सिद्धांत काय म्हणतो. हा सिद्धांत समजून घेण्यासाठी या ठिकाणी दोन ठोकळ्यांचा आपण वापर करणार आहोत, हा एक ठोकळा आणि हा एक दुसरा ठोकळा. आता नियमाप्रमाणे पहिली अट जी म्हणते ती इथे पूर्ण झाली आहे. या ठिकाणी आपण या दोन वस्तू घेतलेल्या आहेत आणि या वस्तूंना वस्तुमान आहे. आता हे जे वस्तुमान आहे याला आपण म्हणूया, या वस्तूचं या ठोकळ्याचं वस्तुमान याला आपण M1 म्हणूया आणि हा जो दुसरा ठोकळा आहे याच्या वस्तुमानाला आपण M2 म्हणूया. तर आता दुसरी अट काय आहे, दुसरी अट म्हणजे त्या दोन वस्तूंमध्ये काय असलं पाहिजे, अंतर असलं पाहिजे. मग आता ती पण एक गोष्ट पूर्ण इथे झाली, ती अट पण इथे पूर्ण झाली की या दोन वस्तूंमध्ये अंतर आहे. आता आपण वळतो आहोत या सिद्धांताकडे, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यातला पहिला भाग. या भागामध्ये न्यूटननी असं म्हटलं आहे की या दोन वस्तूमध्ये जे आकर्षण बल आहे ते आकर्षण बल या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराला समानुपाती असते. मित्रांनो, या दोन वस्तूंमध्ये एक आकर्षण बल आहे,
त्या आकर्षण बलाला गुरुत्वाकर्षण बल असं म्हणतात. आणि सिद्धांतानुसार न्यूटनच्या काय लक्षात आलं, या दोन वस्तूंमध्ये असणारं गुरुत्वाकर्षण बल कशावर अवलंबून आहे, या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर. कशा पद्धतीने या दोन वस्तूंचं जे वस्तुमान आहे त्यांचा जर गुणाकार केला तर त्या गुणाकारा एवढं बल या दोन वस्तूंमध्ये लागत असते. कसं आहे ते समजून घेऊया. ही जी वस्तू आहे आपण हिचं बल दुप्पट करूया, आपण हिचं बल दुप्पट करूया. आता एम वन च्या ऐवजी याची किंमत झाली, या वस्तुमानाची किंमत झाली 2m1. आता आपल्याला कशाचा विचार करायचा आहे, या दोन वस्तूंमध्ये बल किती असेल, दोन वस्तूंमध्ये बल किती असेल आणि कसं असेल हे समजून घेण्यासाठी या ठिकाणी एरोचा वापर केलेला आहे. ही वस्तू या वस्तूला स्वतःकडे ओढते आहे आणि ही वस्तू या वस्तूला स्वतःकडे ओढते आहे. म्हणजे ही जे बल आहे दोन्ही वस्तू एकमेकांना एकमेकांकडे ओढत आहे. यामुळे बलाची दिशा विपरीत आहे परंतु त्यांचा परिमाण मात्र सारखं असतं, ते या कृतीतून आपण बघणार आहोत. आता किती बल आहे हे आपल्याला बघायचं आहे. परत एकदा मी सांगते, सुरुवातीला आपण दोन वस्तू घेतल्या होत्या आणि त्यांचं वस्तुमान घेतलं होतं, याचं घेतलं होतं 1m1 आणि याचं घेतलं होतं m1 आणि m2. मग आता दोघांचा जर गुणाकार केला तर या दोघांचा गुणाकार तो 1 × 1 म्हणजे गुणाकार किती आला 1. याचाच अर्थ या दोघांमध्ये जर आता जे बल आहे ते बल किती असेल, यांच्या गुणाकाराच्या समानुपाती. म्हणजेच गुणाकार किती आला होता आपला 1, याचाच अर्थ या दोघांमध्ये असणारं बल किती असेल 1. यातनं काय समजतंय तुम्हाला, दोन्ही वस्तू एकमेकांवर समान बल लावत आहेत. ही वस्तू सुद्धा 1 न्यूटनचं बल लावत आहे, ही वस्तू सुद्धा 1 न्यूटनचं बल लावत आहे. फक्त काय वेगळेपणा आहे इथे, दोन बलांची दिशा मात्र वेगळी आहे. चला तर पुढे समजावून घेऊया. जर आपण या ठोकळ्याचं वजन दुप्पट केलं, बघा पुन्हा या ठोकळ्याचं वजन आपण दुप्पट केलं तर आता याचं वजन इथे बदलवतोय आपण, ते घेतोय आपण 2m1. आता विचार करा विद्यार्थी मित्रांनो, वस्तुमान बदललं तर आता हा जो इथे लागणारा जो फोर्स आहे, इथे लागणारा जे बल आहे ते 1 न्यूटनचंच असेल का? विचार करा, 1 न्यूटनचंच असेल की ते बदलेल? नक्की ते बदलेल. कशानुसार बदलणार आहे ते आता परत आपल्याला काय करावं लागेल, या दोन वस्तूच्या वस्तुमानांचा काय करावा लागेल, गुणाकार. किती येतो गुणाकार? 2 × 1, 2 × 1 म्हणजे गुणाकार किती आला 2. आणि 2 गुणाकार आला म्हणजे आता दोघांमध्ये लागणारं बल 1 असणार नाही, तर ते किती असेल आता 2 न्यूटन असेल. दोन्ही वस्तू एकमेकांवर 2 न्यूटन एवढं बल प्रयुक्त करतील. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो समजून घेण्यासाठी हीच कृती आपण आणखी एका उदाहरणाने बघणार आहोत. ही जी दुसरी वस्तू आहे, हा जो दुसरा ठोकळा आहे, याचं वजन जर तिप्पट केलं तर काय होईल, बघा हे केलं दुप्पट आणि परत याच्यावर आणखी वजन ठेवलं आणि याला ठोकळ्याला आपण किती वजन वाढवलं, त्याचं तिप्पट केलं. आता वजन तिप्पट केलं, याचं वस्तुमान तिप्पट केलं, त्यामुळे ही किंमत बदलेल. इथे काय येईल, इथे काय येईल आता 3m2. किती येईल आता इथे 3m2. मग आता परत विचार करा विद्यार्थी मित्रांनो, या दोघांमधलं बल आधी आपण मोजलं होतं, ते आलं होतं 2n. आता हे बल 2n राहील का? नाही. का राहणार नाही? कारण आता वस्तूचं वस्तुमान बदललं. वस्तूचं वस्तुमान बदललं तर दोन वस्तूच्या वस्तुमानाचा गुणाकार सुद्धा बदलतो. किती येतो तो आता 2 × 3, म्हणजे दोघांचा गुणाकार, दोन वस्तूंच्या वस्तुमानाचा गुणाकार किती आला 6. मग आता हे जे बल आहे दोघांमध्ये लागणारं हे 2 न्यूटन असणार नाही, तर ते आता किती असेल, ते गुणाकारा एवढं असेल, म्हणजेच ते किती असेल 6 न्यूटन. किती असेल ते 6 न्यूटन. तर विद्यार्थी मित्रांनो आलं का लक्षात, न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार त्यांनी पहिल्या भागामध्ये म्हटलं आहे की दोन वस्तूंमध्ये आकर्षण बल असतं आणि हे आकर्षण बल कशाशी संबंधित असतं,
ते या दोन वस्तूच्या वस्तुमानाशी समानुपाती असतं. आता या ज्या दोन वस्तू होत्या यांच्या वस्तुमानाचा गुणाकार आला होता 6 आणि म्हणून या दोन्ही वस्तूंमधलं बल किती होतं 6 न्यूटन एवढं होतं. मग पहिला मुद्दा तुम्हाला लक्षात आला असेल, समजला असेल की दोन वस्तूंमध्ये प्रयुक्त होणारं बल हे त्या वस्तुमानाच्या गुणाकारावर अवलंबून असतं. मित्रांनो, आता आपण या नियमाचा दुसरा भाग समजून घेणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की दोन वस्तूमध्ये असणारं जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते त्यांच्या वस्तुमानावर अवलंबून असते, दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकारावर अवलंबून असते. आता आपण बघणार आहोत की अंतराचा आणि या दोन वस्तूंमध्ये असणाऱ्या बलाचा संबंध काय. या ठिकाणी आपण पाहिलं एकाचं वस्तुमान 2 आहे, एकाचं वस्तुमान 3 आहे आणि त्यामुळे दोघांचा गुणाकार येतो 6. दोघांमध्ये असणारं बल किती आहे 6 न्यूटन एवढं आहे. जर आपण अंतर दुप्पट केलं, आता आपण वस्तुमानाला न बघता आता आपण काय समजून घेणार आहोत, आता आपण समजून घेणार आहोत की जर आपण अंतर दुप्पट केलं तर काय होईल, दोन वस्तूंमधील अंतर जर दुप्पट केलं तर काय होईल बघूया. बघा आता हे जे दोन ठोकळे आहेत या दोन ठोकळ्यांचं अंतर आपण वाढवतोय. हे अंतर वाढवलं तर काय होतं, या नियमात म्हटलेलं आहे की दोन वस्तूमध्ये असणारं जे गुरुत्वाकर्षण बल आहे हे दोन वस्तूमध्ये असणाऱ्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुप्रमाणात असते, व्यस्त प्रमाणामध्ये असते. म्हणजे नेमकं काय, जर आपण अंतर वाढवलं तर या गुरुत्वीय बलावर, या गुरुत्वाकर्षण बलावर काय परिणाम होतो ते आपण इथे बोर्डवर समजून घेऊया. पहिल्या नियमानुसार न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचे आपण दोन भाग केले आणि पहिल्या भागामध्ये आपण समजून घेतलं की दोघांमध्ये असणारं जे गुरुत्वीय बल आहे, गुरुत्वाकर्षण बल आहे, ते समानुपाती असतं. कोणाला समानुपाती असतं, या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराला. म्हणून आपण एका वस्तूचं वस्तुमान M1, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान M2 आणि ते अशा पद्धतीने लिहिलं जाते की गुरुत्वाकर्षण बल हे समानुपाती आहे दोन वस्तुमानाच्या गुणाकाराला. याच्या दुसऱ्या भागामध्ये समजून घेताना आपण पाहिलं की हे जे गुरुत्वाकर्षण बल आहे हे व्यस्त प्रमाणात असते. व्यस्त प्रमाणात म्हणजे असं, कोणाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असते ते अंतराच्या वर्गाच्या. दोन वस्तूमधील अंतरासाठी जर आपण डी शब्द वापरला तर हे जे बल आहे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असते. या कृतीमध्ये आपण समजून घेणार आहोत जर अंतर दुप्पट केलं तर काय होईल. अंतर जर दुप्पट केलं तर आपण बीच्या ऐवजी आता किती संख्या वापरू शकतो, किती किंमत वापरू शकतो, दुप्पट करतो आहे म्हणजे 2 वापरू शकतो. या दोन सूत्रांना जर एकत्र केलं तर आपल्याला शेवटचं सूत्र असं मिळतं, एफ म्हणजे बल, गुरुत्वाकर्षण बल डायरेक्ट प्रपोर्शनल टू M1 M2 अपॉन d2. डी म्हणजे अंतर. आता या ठिकाणी आपण किमती ठेवूया, ज्या किमती आपण या ऍक्टिव्हिटीमध्ये घेतल्या त्याच किमती आपण ठेवणार आहोत. M1 आपण घेतलं होतं 2, M2 घेतलं होतं आपण 3 आणि त्यानंतर डिस्टन्स घेतलं होतं आपण, त्यामध्ये दुप्पट केलं पण आपण इथे घेतलंय 2 आणि त्याचा केला 1. मग किती येतं याच्या पुढे जर आपण सॉल्व्ह केले त्यांना, वरती येतं 6 आणि खाली येतं 4. या 6 जर 4 भागलं तर आपलं उत्तर येतं आपल्याला याच्यामध्ये F=1.5 न्यूटन. हा 1.5 न्यूटन एक्झॅक्टली याचा चतुर्थांश भाग आहे. 6 चतुर्थांश भाग म्हणजे आहे 1.4. मग या ठिकाणी आपण समजून घेतलं की दोन वस्तूंमधलं अंतर जेव्हा आपण दुप्पट करतो तेव्हा तो फोर्स काय होतो, त्यामध्ये लागणारं बल काय होतं, एक चतुर्थांश कमी होतो. बल एक चतुर्थांश कमी होतं कारण इथे आपण म्हटलं होतं व्यस्त प्रमाणात आहे. व्यस्त प्रमाण जेव्हा असतं, समजा ही किंमत वाढली तर ही किंमत कमी होती, अंतर जर वाढलं तर त्यामध्ये असणारं बल कमी होतं. आता आपण बघूया अंतर जर कमी केलं तर काय होईल, अंतर जर नेमकं अर्ध केलं तर काय होईल. त्यासाठी हे दोन ठोकळे आपण अर्ध्या अंतरावर आणूया.
आता आपण या सूत्रामध्ये किंमत ठेवून त्याला कॅल्क्युलेट करून बघू. आता आपण दुप्पट होतो तेव्हा d ची किंमत घेतली होती 2 आणि जेव्हा आपण अर्ध अंतर किंवा निम्म अंतर घेणार आहोत तेव्हा d ची किंमत आपण अर्धी किंवा निम्मी आहे म्हणजे त्याच्यावर काय घेणार आहोत 1/2. पुन्हा याच सूत्रामध्ये आपण किंमत ठेवूया. या सूत्रामध्ये आपण किंमत ठेवताना f प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d स्क्वेअर. परत किंमत ठेवू आपण इथे f इज इक्वल टू m1 होतं आपलं 2, m2 होतं 3 आणि d म्हणजे आपण आता घेतलाय अर्धी किंमत म्हणून त्याच्यावरती d च्या बदल्या आपण कोणतं 1/2 आणि 1/2 चा वर्ग. आता याला सोडवूया. वरचा गुणाकार आला 6 आणि खालचा आला त्याचा स्क्वेअर दिला वर्ग दिला तर तो आला 1/4. याला जर आणखी सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणलं आपण तर इथे येतं 6 × 4/1 म्हणजे उत्तर आलं आपलं f इज इक्वल टू 24 न्यूटन. या ठिकाणी आपल्याला काय लक्षात आलं, जेव्हा आपण अंतर निम्म केलं जे मूळ अंतर होतं, आपण मूळ अंतर किती घेतलं होतं त्यातला मूळ फोर्स किती घेतला होता 6 न्यूटनचा. जेव्हा त्या 6 न्यूटनच्या बलाच्या वेळेच अंतर जर आपण निम्म केलं तर ते किती आलं आता 24 न्यूटन. यावरून काय लक्षात आलं आपल्याला, जर अंतर अर्ध केलं तर त्यामध्ये असणारं जे बल आहे ते वाढतं. किती पटींनी वाढतं ते 4 पटींनी वाढतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे तो काय म्हणतो की दोन वस्तूमध्ये असणारं बल दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराला समानुपाती असते तर हेच गुरुत्वाकर्षण बल त्यामध्ये अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असते. तर ही गोष्ट आपण या छोट्या ऍक्टिव्हिटी मधून समजून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापुढे आपण आणखी शिकणार आहोत. हे जे सूत्र इथे तयार झालेलं आहे की बल हे वस्तुमानाच्या गुणाकाराला समानुपाती असते आणि या दोन वस्तूंच्या मधल्या अंतराच्या वर्गाला ते व्यस्त प्रमाणात असते. जर आपल्याला हे प्रपोर्शनॅलिटीचं जर चिन्ह काढून टाकायचं असेल तर त्याऐवजी हे सूत्र अशा पद्धतीने लिहिता येते. एफ या चिन्हाच्या ऐवजी आपण घेणार आहोत इज इक्वल टू कॅपिटल जी. हा कॅपिटल जी म्हणजे आहे वैश्विक स्थिरांक, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं याला म्हणतात. आता हा जो स्थिरांक आहे याची किंमत कशी आहे हे आपण नंतर बघणार आहोत. आता फक्त आपण या प्रपोर्शनॅलिटी चिन्हाच्या ऐवजी हे आपण वापरलं इज इक्वल टू जी आणि हा कॅपिटल जी म्हणजे वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक. बाकीच्या किमती आपण ऍज इट इज ठेवून घेऊया. m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. जर आपल्याला या कॅपिटल जी ची किंमत काढायची असेल तर ती किंमत हेनरी कॅमॅडिश या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे प्रयोग करून शोधून काढली आणि ती किंमत त्याचं मूल्य अत्यंत कमी आहे. त्याचं मूल्य आहे जी इज इक्वल टू 6.67 × 10⁻¹. आता याचं एकक काय असेल ते एकक पाठ करण्याची गरज नाही. या सूत्रामध्ये जर बदल केला, या सूत्राला रूपांतरित केलं तर आपल्याला जी ची किंमत काढता येते आणि त्याचे एकक पण काढता येतात. जी इज इक्वल टू एफ आर स्क्वेअर अपॉन m1 m2. सूत्राला अशा पद्धतीने लिहिलं तर आपल्याला जी चं मूल्य मिळतं आणि या जी चे एकक सुद्धा आपण पाठ करण्याची गरज नाही, इथून ते काढू शकतो. जे बल आहे बलाचं एकक काय आहे न्यूटन, अंतराचा एकक काय आहे मीटर, इथे वर्ग आहे न्यूटनचा वर्ग अपॉन m1 म्हणजे वस्तुमान ते किलोग्रॅम मध्ये मोजतात, m2 म्हणजे दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान ते सुद्धा किलोग्रॅम मध्ये मोजतात. किलोग्रॅम गुणिला किलोग्रॅम म्हणजे किलोग्रॅमचा वर्ग. तर हे झालं या कॅपिटल जी च म्हणजे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकाचं एकक. आता याला आपण एकक लावून घेऊया. ते एकक कसं आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम. यानंतर कॅपिटल जी म्हणजे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक याची किंमत किती लहान आहे हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटीशी कृती करून बघणार आहोत. या ठिकाणी दोन वस्तू घेतल्या आहेत आणि त्या दोन वस्तू म्हणजे आपण दोन पुस्तकं वापरले. समजा या पुस्तकाचं वस्तुमान आहे 1 किलोग्रॅम, या पुस्तकाचं वस्तुमान आहे 1 किलोग्रॅम आणि दोन वस्तूंमधलं अंतर आहे समजा 1 मीटर.
असे असताना या दोन वस्तूंमध्ये असणारे गुरुत्वाकर्षणाचे बल किती असेल ते शोधून काढण्यासाठी आपण पुन्हा या सूत्राचा वापर करणार आहोत. या दोघांमधील गुरुत्वाकर्षण बल आकर्षण बल किती असेल ते आपण इथे काढून बघूया. तर हा झालं बल फोर्स इज इक्वल टू जी ची किंमत आता आपण बघितली होती 6.67 × 10⁻¹¹ एका वस्तूची किंमत आपण इथे घेतली होती 1 किलोग्राम. दुसऱ्या वस्तूची पण वस्तुमान आपण घेतली होती 1 किलोग्राम आणि दोघांमधलं अंतर आपण घेतलं होतं 1 मीटर आणि म्हणून मीटरचा इथे घेतो आपण वर्ग. या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याचा आन्सर येतं 1 आणि म्हणून एफ इज इक्वल टू दोघात दोन वस्तूमध्ये असणारा फोर्स किंवा बल किती असेल ते 6.67 × 10⁻¹¹. आता या किमतीला पुन्हा वेगळ्या स्वरूपात लिहिलं तर ती किती लहान आहे हे समजून घेता येईल. हे समजण्यासाठी आपण या फॉर्ममध्ये लिहितो आहे 0.10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 6 6 7 आणि बल आहे त्याच्या एकक आहे न्यूटन. तर या दोन वस्तूंमध्ये जे गुरुत्वीय बल आहे गुरुत्वाकर्षणाचं बल आहे ते इतकं कमी आहे पॉइंट नंतर किती झिरो घेतले आपण 10 इतकं कमी इतकं नगण्य बल आहे आणि म्हणून हे दोन पुस्तकं जरी आकर्षण बल आहे तरी एकमेकांकडे ओढले जात नाही. यामध्ये दोन वस्तूंमध्ये फक्त गुरुत्वीय बलच कार्य करत आहे का नाही तर यावर आणखी दोन अन्य बले सुद्धा प्रयुक्त होत आहेत कार्य करत आहेत. कोणते ते दोन बल? तर पृथ्वीद्वारे लागणारं गुरुत्वीय बल जे या पुस्तकांना खाली ओढत आहे आणि दुसरं या टेबल बरोबर होणारं घर्षण बल. आणि म्हणून हे गुरुत्वीय बल पृथ्वीचं आणि या टेबलमुळे होणारं घर्षण बल हे दोन्ही बल या बलापेक्षा जास्त आहेत आणि म्हणून या नगण्य बलामुळे कमी बलामुळे दोन वस्तू एकमेकांकडे खेचल्या जात नाहीत किंवा ओढल्या जात नाही. मग आपण पाहिलं की संपूर्ण विश्वामध्ये कोणत्याही दोन वस्तूंमध्ये जे आकर्षण बल असतं त्याला गुरुत्वाकर्षण बल म्हणतात. मग मी आणि टेबल यांच्यामध्ये आकर्षण बल आहे का? हो, मी टेबलला माझ्याकडे ओढत आहे टेबल मला त्याच्याकडे ओढत आहे. मग आम्ही दोघे एकमेकांकडे का खेचले जात नाही? तर त्याचं कारण हेच आहे त्यामध्ये असणारं जे गुरुत्वाकर्षण बल आहे कोणत्याही दोन वस्तूंमधलं त्याचं मूल्य अत्यंत कमी आहे आणि म्हणून या कमी मूल्यामुळे आणि जास्त मूल्य कोणाचं पडतंय कोणत्या बलाचं आपल्याला पडतंय पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचं त्यामुळे आपण वस्तू कोणत्याही दोन सहजासहजी एकमेकांकडे खेचल्या जात नाही. माझ्या हातामध्ये खडू आहे हा खडू मला स्वतःकडे ओढत आहे किंवा मी खडूला त्याच्याकडे ओढत आहे तर हो पण एकमेकांकडे खेचले जात नाही कारण की दोघांमध्ये असणारं बल कसं आहे अत्यंत कमी आहे. कॅपिटल जी म्हणजे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक याची विशेषता काय आहे? तर याची विशेषता अशी आहे की संपूर्ण विश्वात कोणत्याही दोन वस्तूंमध्ये याचे असणारे जे मूल्य आहे त्याची किंमत कशी असते? सारखीच असते. संपूर्ण विश्वात कोणत्याही दोन वस्तूंमध्ये याचे मूल्य सारखे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पाठामध्ये गुरुत्वाकर्षण या पाठाच्या न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामध्ये आपण काय काय शिकलो थोडक्यात बघूया. आपण पाहिलं गुरुत्वीय बल हे एक आकर्षण बल आहे आणि कोणत्याही दोन वस्तूंमध्ये ते कार्य करत असते. दोन वस्तूंमध्ये संपर्क नसतानाही हे बल कार्य करते. तिसरा मुद्दा आपण शिकलो दोन वस्तूंमध्ये असणाऱ्या बलाची दिशा विपरीत असते परंतु परिमाण मात्र सारखेच असतात. यानंतर आपण पाहिलं वेगवेगळ्या कृतींमधून दोन वस्तूंमध्ये कोणतेही माध्यम असो किंवा नसो या बलावर परिणाम होत नाही. म्हणजे समजा दोन वस्तू आहे आणि दोघांमध्ये अवकाश आहे. फॉर एक्झाम्पल जसं उदाहरण जर आपण घेतलं की सूर्य आणि पृथ्वी दोघांमध्ये जर निर्वात अवस्था आहे तरी सुद्धा हे बल कार्य करते. समजा दोन कोणत्या वस्तूंमध्ये मोठा समुद्र असेल तरी सुद्धा या दोन वस्तूंमध्ये असणाऱ्या बलावर या समुद्राचा काहीही परिणाम होणार नाही. नंतरचा मुद्दा आपण शिकलो हे बल अनंत अंतरापर्यंत कार्य करणारे बल आहे. या विश्वामध्ये असणारे सगळे ग्रह आणि तारे त्यांचं परिभ्रमण परिवलन या सगळ्या गोष्टी या बलामुळे घडून येतात आणि म्हणून हे बल अनंत अंतरापर्यंत कार्य करणारं बल आहे असं म्हटलं जातं. आणि शेवटचा मुद्दा हे सृष्टीतील सर्वात क्षीण म्हणजे कमजोर असं बल आहे
तरी सुद्धा संपूर्ण विश्वाचे ते नियंत्रण करते. संपूर्ण विश्वामध्ये असणाऱ्या सगळे ग्रह तारे आकाशगंगा यांचं विशिष्ट नियमाने होणारे जे परिभ्रमण आहे परिवलन आहे त्या संपूर्ण याचं नियंत्रण करण्याचं काम कोण करतं हे गुरुत्वीय बल. विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या कृतीतून आपण हा घटक समजून घेतला तुम्हाला हा समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन संकल्पनेसह तोपर्यंत इथे थांबूया. धन्यवाद.